महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला या अधिवेशनातून काहीच मिळाले नाही. शेती अर्थव्यवस्था तोट्यात आली तरी सरकारने काहीही दिले नाही. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. भाजप सरकारच्या काळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाची मागणी केली होती, मग तुमचे सरकार आल्यानंतर पूर्ण का करू शकत नाही? या अधिवेशनाचा महाराष्ट्रातील जनतेला काहीच फायदा झाला नाही, घोर निराशा झाली असे त्यांनी बोलताना सांगितले. महाराष्ट्राचं 2 दिवसाचं अधिवेशन झालं. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या दृष्टीनं हे अधिवेशन वांझोटं ठरलं. या अधिवेशनातून काहीही मिळालेलं नाही. राज्यामध्ये कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. 10 लाखापेक्षा जास्त, जवळपास 15 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. अनेक डॉक्टर आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, माजी आमदार आहेत, कोरोनामुळे लोकप्रतिनिधी आहेत, अनेकांचा मृत्यू झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या शेतीवर संकट आलेलं आहे. शेती अर्थव्यवस्था तोट्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे अधिवेशन वांझोटं आहे. राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला ही म्हण आहे. अशाच प्रकारचं महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांना या अधिवेशनातून काही देऊ शकलं नाही. राज्यातल्या शेतकऱ्यांचे डोळे अधिवेशनाकडे लागले होते. शेतकऱ्यांचं लाखो हेक्टरचं सोयाबीन उगालं नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्या अशी मागणी होती, यावर सरकारनं एक शब्द काढला नाही. राज्यातला कापूस आहे, राज्यातलं सोयाबीन आहे, राज्यातला मूग आहे, उडीद आहे, खरीप आहे, शेतकऱ्यांची पिकं आहेत, उद्ध्वस्त झालेली शेती अर्थव्यवस्था. राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यामध्ये आणि काही गावांमध्ये ढगफुटी झाली, अतिवृष्टी झाली, पिकं उद्ध्वस्त झाली. कोकणामध्ये चक्रीवादळ झालं, अतिवृष्टी झाली. विदर्भामध्ये महापूर आले, प्रचंड अतिवृष्टी झाली. राज्यातल्या शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. राज्याच्या अधिवेशनाकडे महाराष्ट्रातले शेतकरी डोळे लावून पाहत होते की हे सरकार आम्हाला मदत करील. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब युतीचं सरकार असताना बांधावर गेले, शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत देऊ म्हणून घोषणा केली, सरकारकडे मागणी केली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. ते सत्तेत होते तरी त्यांनी मागणी केली 50,000 रुपये हेक्टरी द्या. माननीय अजितदादा पवार म्हणाले हेक्टरी 1 लाख रुपये द्या. माननीय शरद पवार साहेबांनी दौरे केले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असताना 50 लाख रुपये, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये मागणारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्तेत आली आणि संपूर्ण वर्ष शेतकऱ्यांचं संकटात गेलं. मंजुषा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.